उपस्थित माझं वक्तव्य प्रस्तुत करते. एखाद्या शहराला नगराला नावलौकिक प्राप्त करून द्यायचा असेल तर त्यासाठी व्यवस्थापन व्यवस्थित असणे हे अत्यंत आवश्यक आहे. नगर अध्यक्ष, नगरसेवक, नगर परिषदेतील कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते. तसेच जर प्रशासन व्यवस्थित असेल तर आपण आपल्या नगराला एक नावलौकिक मिळवून देऊ शकतो. म्हणजेच कसं, जर आपल्या नगराध्यक्षांनी आपल्या नगर व्यवस्थेकडून प्रशासन कर राबवले तिथे तर नागरिकांनीही वेळेवर ते कर भरले पाहिजे. नगर परिषदेला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांच्या फार काही अपेक्षा नसतात परंतु काही मूलभूत गरजा त्यांना हव्या असतात. म्हणजे वेळेवर नियमित हवे तेवढे पाणी यावे, तसेच रात्रीच्या वेळेला रोड लाईट चालू असावे, आपल्या शहरामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस असावे, संस्कार घडवणाऱ्या शाळा असाव्यात. तसेच रुग्णांना, म्हणजेच ज्यांना उपचार घ्यायचे असतात त्यांना दुर्गम आजारांसाठी दुसऱ्या शहरी जावे लागू नये यासाठी आपल्या शहरामध्ये माफक दरात उपचार मिळवून देणारी सरकारी दवाखाने असावे. नागरिकांच्या अशा मूलभूत गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच आजचा बालक हा उद्याचा नागरिक असतो. आजच्या बालकाच्या काही महत्वाच्या गरजा आहेत, म्हणजेच त्याला खेळण्यासाठी मोठी मोठी मैदाने हवी, तसेच मोकळा श्वास घेण्यासाठी गार्डन्स असावेत. आपल्या शहराच्या चारही दिशेला अशी मोठी मोठी गार्डन्स, मोठी मोठी मैदाने असावी. तसेच नौका विहारासाठी कृत्रिम अथवा नैसर्गिक तलाव विकसित करावे. ज्याप्रमाणे कोंबड्यांना डाळ्यामध्ये कोंबून देतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना कोंबून देणाऱ्या रस्त्यावरती धावण्याऐवजी जर आपण छान छान स्कूल सिटी बस रस्त्यावरून धावल्या तर विद्यार्थ्यांना किती छान वाटेल. आणि यामध्ये केवळ विद्यार्थी आणि शाळेची आणि महाविद्यालयाची जी विद्यार्थी असतात त्यांनाच माफक दरामध्ये ने आणण्याची सोय व्हावी. पर्यटन हा आपल्या शहराकडे आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे, उत्तम व्यवसाय आहे. पर्यटनामुळे आपल्या शहरामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या उद्योगांना अवसान मिळत असते, चालना मिळत असते. आपण जर आपल्या शहरातील नैसर्गिक स्थळांना, धार्मिक स्थळांना जर व्यवस्थित म्हणजे आणखी उत्कृष्ट करून त्यांना जर आणखी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या शहराच्या उत्पादनात आपण वाढ करू शकतो. तसेच रस्ते हे शहराच्या एक प्रकारच्या रक्तवाहिन्यात असतात. म्हणून जर आपण आपले रस्ते खड्डे विरहित असले आणि जर आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणात जर काही गोंधळ निर्माण झाला तर त्याचा आपल्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतो. तसंच जर शहराच्या रस्त्यांवरती रहदारी जाम झाली तर आपल्या शहराच्या आरोग्यावर वाईट परिणाम असतो, जसे की वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते. तसेच एरियावाईज छोट्या छोट्या बाजारपेठा असाव्यात आणि त्या अति रहदारीच्या रस्त्यावरून असाव्या. पर्यावरण हा एक आपला असं पर्यावरण असं आहे की ज्यामुळे आपण मानवाच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. पर्यावरणामध्ये अशी शक्तीच आहे की आपल्या सर्व गरजा त्यामुळे पूर्ण होत असतात. म्हणून जर पर्यावरणामध्ये प्रत्येकाची सकाळ ही घड्याळाच्या अलार्मने नव्हे तर चिमण्यांच्या चिवचिवाटाने, पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्हायला हवी. त्यासाठी आपण आपल्या घरासमोर झाडे, वेली, लता, एखादे तरी फुलझाड लावावे आणि त्याचं फक्त लावून जमणार नाही तर त्याचं संरक्षण करणे हे देखील गरजेचेच आहे. शहरातील ओढे घाण पाण्याने नव्हे तर स्वच्छ पाण्याने वाहताना पाहायला कोणाला आवडणार नाही. आपल्या शहरातील ओढे, छोट्या मोठ्या नद्या, नदी, तलाव, वृक्ष, पशुपक्षी, कीटक, जलचर, पर्यावरणातील टेकड्या जर आपण सुशोभित केल्या तर आपण नक्कीच आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पाडू शकतो. तसेच शहरात आपण जर आपल्या मागच्या इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला काही साम्राज्य आठवतात, त्यांच्या राजधानीची शहरे आठवतात, जसे की पाटलीपुत्र, दिल्ली, विजयनगर इत्यादी. त्यापैकीच काही या शहरांमध्ये आपण बघितलं असता आपल्याला आढळून येईल की यांचा धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास झालेला होता. मात्र आणि आज आपले शहर देखील ही पातळी गाठण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या शहरामध्ये अनेक उद्योग आहेत. बी बियाणांचा व्यवसाय आहे, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या याच्यामध्ये आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या याच्यामध्ये आहेत. तर मग आपल्या चित्रपट उद्योग का नाही,
चित्रपट निर्माते चित्रपट निर्मितीसाठी हैदराबाद मुंबई अशा ठिकाणी जातात, तर आपण चित्रपट निर्मिती केंद्र म्हणजेच स्टुडिओ आपल्या शहरालगत देखील निर्माण करू शकतो. आपल्या शहरामध्ये अनेक चळवळी आहेत, संघटना आहेत, त्या आपले सामाजिक भान ठेवून कार्य करीत आहेत. नक्कीच त्यांना सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून मी जालन्याची आहे हे सांगताना मला अभिमान वाटला पाहिजे असं जालन्याला घडवायचं आहे. मी या शहराची नागरिक आहे, नागरिक म्हणून माझी काही कर्तव्य आहे. मी ती कर्तव्य प्रामाणिकपणे पाळून आपल्या शहराला एक आदर्श शहर असा नावलौकिक मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नरत राहील आणि इतरांनाही प्रेरित केले. धन्यवाद. जर पक्षपाती परवानगी असेल तर मी माझ्या या वक्तव्याचे सर एका छोट्याशा कवितेतनं सांगू इच्छिते. माझ्या कवितेचं नाव आहे ऐसा शहर होणारा. पक्षियों की मधुर आवाज से खुले नींद हमारी, पक्षियों की मधुर आवाज से खुले नींद हमारी, मंदिर से घंटे मस्जिद से आजान की गुंज उठे प्यारी प्यारी. ऐसा शहर हमारा, ऐसा शहर हमारा. घर आंगन स्कूल कॉलेज रास्ते सड़के सब रहे स्वच्छ सुंदर हर दिन, तभी होगा सबका हर दिन सुदी. ऐसा शहर हमारा, ऐसा शहर हमारा. हर हाथ को मिले काम कोई ना रखे नाका, सभी को मिले इज्जत की रोटी यही आशा करती श्रुति बेटी. ऐसा शहर हमारा, ऐसा शहर हमारा. यहाँ हो गौरव गुरु का, यहाँ हो पूजन गौ का, यहाँ हो सम्मान सज्जनों का, कोई न कहलाए दुर्जन. ऐसा शहर हमारा, ऐसा शहर हमारा. हे ईश्वर, हे मानव रूपी ईश्वर, तू इसे इतना सुंदर बना दे. कश्मीर है भारत का अंदर वन, तो जालना कहलाए नंबर वन. हे मानव रूपी ईश्वर, तू इसे इतना सुंदर बना दे. कश्मीर है भारत का अंदर वन, तो जालना कहलाए नंबर वन. ऐसा शहर हमारा, ऐसा शहर हमारा.